गोंदिया भंडारा लोकसभा का इतिहास है कि जिले के बाहर का उम्मीदवार हार जाता है, इसलिए गोंदिया और भंडारा लोकसभा के लिए बाहरी उम्मीदवार आम नागरिकों को स्वीकार्य नहीं है। सांसद सुनील मिंटे ने अप्रत्यक्ष रूप से अपनी ही पार्टी के नागपुर के नेता परिणय फुके पर निशाना साधते हुए कहा कि वे जिले से चुनाव लड़ेंगे। वर्तमान में परिणय फुके लोकसभा उम्मीदवारी के इच्छुक हैं और गोंदिया भंडारा जिले में बड़े पैमाने पर दौरे और कार्यक्रमों की योजना बना रहे हैं, इसलिए यह चर्चा है कि शायद फुके ने लोकसभा की दावेदारी की है। पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की आपल्या भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये इतिहास असा राहिला आहे की बाहेरचा उमेदवार चालत नाही, तर मी त्यांना खरं आहे अनेक मागच्या निवडणुकीमध्ये असं झालं की बाहेरचा उमेदवार पराभूत झाला आहे आणि लोकांची अशी मागणी आहे की स्थानिक उमेदवार असल्यास अधिकच चांगलं असे लोकांचा मानस आहे, हे मी त्या सांगितलं। महायुतीची योग्य त्यावेळेस तो निर्णय होईल आणि त्याची आम्हाला खूप चिंता नाही। आम्ही महायुतीसाठी काम करतो आहे, महायुतीचा उमेदवारच या ठिकाणी विजयी होईल आणि थोड्या थोडक्या नव्हे तर मागच्या वेळेस मी स्वतः 2 लाखांनी निवडून आलो। आमच्या पक्षाचं काम आणि मोदीजींचं कार्य त्याच्यासाठी 1 लाख आणि अजून आमचं राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्ष म्हणजे आम्ही किमान 4 ते 5 लाख मतांनी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा मला विश्वास आहे।